Yeah.
जन्मा आलिया तू करिवा स्वहित दारा पुत्र वित्तनये कामा निष्काम हो निशिवनाम उच्चारि धरो न्यंतरी दुढ़ प्रेम प्रेमाचा अंकित पार्वतीचा पति न सोडी संगती प्रेमळाची भोवनिया वेळा भोवता भोवता करी न सांगता काज त्याचे मन्मथमने देव प्रेमाचा भुकेला मन्मथमने देव प्रेमाचा भुकेला अनेक कोणाला नाटपे निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरो न्यंतरी दृढ़ प्रेम शिवहार तत्परम दर्शितमेन तस्मै श्री गुरवे नमः जय जयाजी सदाशिवा परब्रह्मद्वयानंद वैभव नमो तुजदेवादि देवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोजिचक्ति जगन्माता पार्वती अद्य जना उत्तम गति जीची अनुग्रहे वेदा पर शिवा परब्रह्मा नेनवे तुझा महिमा साकार होण्यम्मा पूर्वी से तु इच्छित श्री सद्गुरु कृपे करो न आदि नमो शिवगण जे कामर सर्वा हुन तया सप्रेम शरण मी शिवहर पवित्र पावन पुनित अशा या भगवंत नगरी कामठा नगरी मध्ये सुरू असणारा 46व्या वर्षीचा अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरस्य पारायण सोहळा तथा देवो के देव महादेव यांचं चरित्र म्हणजे शिव महापुराण कथा यज्ञ सोहळा वर्ष 46वा दिवस 5व्या दिवशीची चिंतन रूपी सेवा माझ्यासारख्या किंचित पामराकडे आलेली आहे सेवेकरता निवडलेला अभंग जगत मान्य संत ज्ञानमूर्ती संत श्रेष्ठ मन्मथ स्वामींचा पाच चरणाचा अभंग अभंगाच्या माध्यमातून अभंग का निवडला कशा करता निवडला कारण प्रयोजन असं सत्याचा मूळ उद्देश म्हणजे संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीचा जन्मोत्सव या सत्यामध्ये येतो शिवहार आम्हाला भक्ती करून ज्ञानाचा मार्ग दाखवला ज्ञान म्हणजे आपलं गंतव्य आणि गंतव्य प्राप्त करायचं असेल तर पहिल्यांदा भक्ती केली पाहिजे आणि भक्ती ते ज्ञानाचा मार्ग कारण अमरपूरला भक्ती स्थळ म्हणजे भक्ती आणि कपिलाधारला मन्मथ स्वामी म्हणजे ज्ञान शिवहार तो संत शिरोमणी ज्ञानमूर्ती मन्मथ स्वामीचा पाच चरणाचा अभंग अभंगाच्या माध्यमातून शिवयोगी मन्मथ स्वामी तुम्हाला आम्हाला प्रत्येक जीवाला ज्या जीवान चार योनी पैकी अंडज योनी पैकी नर योनी मध्ये ज्या जीवान जन्म घेतला त्या जीवाला उपदेश करतात बाबा तू सगळ्यात सोयीस्कर सोप्पा साधा सरळ मार्ग प्राप्त करून घेतलास आणि त्या सरळ मार्गाने तुला भगवंताची म्हणजे ज्ञानाची प्राप्ती करायची आहे आणि ज्ञानाची प्राप्ती करत असताना तुमच्या हृदयामध्ये चित्ताच्या ठिकाणी कोणता भाव दृढ व्हावा याच समर्पण करणारा आजचा अभंग शिवाय संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली म्हणतात बाबांनो आपण देवाजवळ रडगराना म्हणतो देवा तुम्हाला काय दिलं प्रत्येक जण म्हणतो देवा तुम्हाला कारण आपली देवाकडून अपेक्षा आहे आणि अपेक्षा ठेवणाऱ्या माणसाची अपेक्षा वाढतच या वर्षी 2000 केळी झाल्या आणि त्याला 2000 भाव राहिला 2000 केळीला किती भाव चांगला आहे की नाही भाऊ विकून टाका की 2000 केळीला 2000 भाव पण पुढच्या वर्षी 3000 केळीला 1800 भाव आलेला परवडेल तो पुढच्या वर्षी किती भाव वाटते दोनचा अडीच अपेक्षा माणसाच्या दिवसेंदिवस वरचेवर वाढणार आहेत भगवंतानं किती जरी तुम्हाला दिलं तरी तुमचं पोट तुमचं मन काय भरणार आपण म्हणतो देवानं काय दिलं माऊली म्हणतात बाबा
देवाने तुला सर्वश्रेष्ठ साधन दिले ज्याच्या सह्याने तुला साध्य साधता येईल, आणि ते साधन म्हणजे हा नरजन्म। द्रौपदीले देवे करा काही हित, लक्ष्मण महाराज म्हणतात बाबा तुला हे द्रव्य दिले कोणतं, शरीर हे द्रव्य दिले, आणि या द्रव्याच्या सह्याने या साधनाच्या सह्याने तुला साधन प्राप्त करायचे। लक्षात येते काय म्हणतो मी, साधनाच्या सह्याने साध्य प्राप्त करायचे, आणि साध्य म्हणजे ज्ञान, साध्य म्हणजे भगवंत, आणि तो भगवंत तुम्हाला या साधनाच्या सह्याने साध्य करायचं आहे। आणि मग हे साधन तुम्ही किती कष्टाने प्राप्त केलेलं, देह काही सोप्या गोष्टीने मिळालाय का, चलता चलता मिळालाय का देह? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, कशाने मिळाला हा देह? 84 लाख योनीचा प्रवास केल्यानंतर पाप पुण्य होता समस्थिती, जेव्हा पापाची आणि पुण्याची स्थिती समान झाली, पारड बरोबर झालं, तेव्हा भगवंतानी एक संधी दिली, अवचित प्राप्त नरके जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नर देह, ऐकलं का तू? तू पुढचीच माय पप्पा म्हणे कुठून सुचलं पुढे येऊन बसायचं, तुझं घरला झोपली असती तर बरं होत होत। शिवपाटवाल्या बाया शिवहार शिवहार शिवदास माऊलीच्या शिवपाठातील अभंग, आणि त्यातलं हे प्रमाण आहे, अवचित प्राप्त नर देह। शिवदास माऊली म्हणतात बाबांनो पुन्हा पुन्हा ही संधी येणार नाही, पुन्हा पुन्हा भगवंत हे साधन तुम्हाला साध्य साध्य करण्याकरता देणार नाही, एकदाच दिलंय, मग एकदाच जे मिळत जे एकदाच मिळत त्याचा आपण उपयोग केला, एकदाच संधी येते। पुन्हा जे एकदा मिळत त्याच आपण सोनं केलं पाहिजे। मग मन्मथ माऊली म्हणतात बाबा हा देह तुम्ही एकदा प्राप्त केला आणि त्याच काय करा अभंगाचं पहिलं Oh,
आनंद प्राप्त करून घ्या, परमानंद ब्रह्मानंदाला प्राप्त व्हा, प्रत्येकाला आनंदाचीच अपेक्षा आहे। आनंद पाहिजे की नाही उत्तम महाराज का दुःख तुम्हाला सखरा म्हणा बाबा तुम्हाला आनंद पाहिजे की दुःख तुम्हाला सुख पाहिजे की बाबा दुःख किती वय झाले तुमचं अजून सुखच पाहिजे का आता तरी मला की दुःख पाहिजे 80 वर्षाच्या बाबाला सुद्धा सुखाची अपेक्षा आहे 25 वर्षाच्या आता महाराजाला सुखाची अपेक्षा प्रत्येक जण सुखाच्या शोधात आहे प्रत्येक जणाला सुखाची अपेक्षा आहे प्रत्येक जणाला सुख पाहिजे बाबांनो म्हणजे 25 ते 80 पर्यंत सुख मिळालं हा देह हा जीव कायम सुखाच्या शोधात आहे सुखाच्या पाठीमागे आहे सुखाचा पाठलाग करतोय पण लक्ष्मण महाराज म्हणतात बाबांनो सुखाचा ध्यास जसा तुम्हाला आहे तसा आम्हाला आहे पण तुम्हाला ज्या सुखाचा ध्यास आहे तो ते सुख न मिळणार आहे आणि आम्हाला ज्या सुखाचा ध्यास आहे ते सुख न संपणार अक्षय सुख माऊली म्हणतात ध्यास लागला कोणत्या सुखाचा ध्यास लागला अक्षय सुखाचा अक्षय सुखाचा लागला से ध्यास शेवट नाही अशा सुखाची अपेक्षा आम्हाला होती म्हणून आम्हाला ते सुख मिळालं तुम्ही ज्या सुखाची अपेक्षा करतात ते सुख नाशिवंत आहे ते सुख क्षणिक आहे ते सुख संपणार आहे आम्ही सुखाची अपेक्षा प्रपंचात केली आणि संतांनी सुखाची अपेक्षा परमार्थात केली शिवार कशामध्ये सुख शोधताय प्रपंचात सुख शोधताय पण ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी तुमची शोधाशोध पाहा
आम्हाला म्हणले नाही पण आम्ही पाहिलाच नाही ना जैन पाहिला पहा पहा हा संसार कशाच माहेर म्हणले सकळ दुःखाचे माहेर म्हणजे दुःखाच उगमस्थान उगम स्त्रोत काय आहे संसार आणि आपण दुःखाच स्त्रोत असणाऱ्या संसारात पडलो आणि निस्त पडलो नाही तर दुःखाच स्त्रोत असणाऱ्या संसारात आनंद शोधणं चालू आहे. जस एक घोडा होता घोडा घोडा जो त्या पण गाढव घेऊ होता स्वस्ताचा घोडा गाढव होत एका जणाच्या कुंभाराकडे गाढव होत आणि ते गाढव एवढं आळशी कोणासारखं बरेच जण असतात आळशी तिकडे या वाट त्याच्यासारखं आळशी गाढव होत आणि आळशी गाढव कसं काम करून घ्यायचं कसं काम करून घ्यायचं कसं काम करून घ्यायचं मग गाढवाला काहीतरी लालूच दाखवला जोपर्यंत गाढवाला काही लालूच दिसली नाही तोपर्यंत गाढव इथून उठणार नाही चलणार नाही काम करणार. काय केलं मालकानं कोण आहे गाढवाची मालक असं पाहिजे मला ते म्हणले हुशार होते व्यक्तिमत्व काय नाव बाबा तुमचं कामाजी पिंपळे कामाजी मामा हुशार होते म्हणले या गध्याला चलिल्याशिवाय गपची बसणार काय करा म्हणले गध्याला चारा दिसला की पळायले कामाजी मामाने एक लांब काठी घेतली आणि त्या काठीच्या पुढे चाऱ्याचं दोन चार पेंड्या बांधल्या आणि ती पेंडी बांधली गाढवाच्या मानला लांब म्हणजे गाढवाला पुढे काय दिसायली चाऱ्याची गाढव चाऱ्याची पेंडी पुढे म्हणून पुढे 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 चालले आता सापडेल पेंडी मग सापडेल पेंडी मग खायला मिळेल चारा पण त्याला चारा मिळणार आहे का. जसं जसं गाढव पुढे पुढे जाईल तसं तसं चाऱ्याची पेंडी तसंच आपलंय. आपण या दुःखमय संसारामध्ये सुख शोधत आहोत ज्याच्यामध्ये जे नाही त्याच्यात शोधायला अर्थच. माऊली म्हणतात या संसारात पडलात पण पडल्यानंतर जोपर्यंत वेळेच्या काळेच्या आधी त्या संसारातून तुम्ही जर काढता पाय घेतला तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. पण आता ब्रह्मचर्यातून ग्रहस्थात गेलेला माणूस ग्रहस्थातून बाहेर निघायला तयार नाही संन्यास वानप्रस्थाकडे जायला तयार कारण ग्रहस्थामध्येच त्याला सुख मिळालं म्हणून तो वर्षानुवर्ष सुखाची शोधाशोध त्याच ग्रहस्थाश्रमामध्ये करतो. ग्रहस्थाला सुरुवात कुठून होती महाराज झाले का आमची सोबती असू द्या आता सध्यालाच आमची सोबती झाली महाराज आहे का कुठं सत्ता झालेली झालेली ग्रहस्थाची सुरुवात कुठून आहे लग्नाची बेडी पायात अडकली तिथून ग्रहस्थाची सुरुवात झाली वाटलं काय आनंद आहे भाऊ आता लग्न झालं आनंदच आनंद आहे म्हणजे नाही नाही लग्न नाही एक दोन मुलं झाली मग काय म्हणले आनंद एक दोन मुलं झाले आता आनंद आता तरी आनंद मिळेल म्हणले नाही 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 मुलाला नेऊन शाळेत घातलं तर आनंद मुलं शिकली तर शेवटी मुलाला नेऊन शाळेत घातलं म्हणजे आता मुलं दहावीला गेले तर आनंद दहावीला चांगले मार्क घेतले तर काय आनंद आहे. दहावीचे बारावीला गेले आता बारावीला गेले मुलं आनंद आहे म्हणले बारावीला जर चांगले मार्क घेतले डॉक्टर इंजिनियर कलेक्टर कलेक्टर काही झाले तर काय म्हणले आनंद आहे. बारावीला गेले नोकरी लागली तर आनंद आहे म्हणले आता पोराला शेवटी नोकरी लागली नाही म्हणले आता छोकरी मिळाली तर पोराला छोकरी मिळावं लागेल ना आनंद आहे. शेवटी सून आणली आता सून मिळाली म्हणजे सासूबाई आता निवांत आराम करायचा नाही नाही म्हणजे आता कसला आराम मी हातातला कारभार सोडला तर सगळा तीच हातात आनंद म्हणजे आता नातू झाल्यावर आनंद आहे
नातू झाले नाही नाही नातू शाळेत गेल्यावर आनंद आहे नातू शाळेत गेला पळत पळत येऊन लाजा गबस तुला काहीच कळत नाही आनंदाच्या शोधामध्ये माणूस या संसारामध्ये पुन्हा 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 फिरतोय पण माऊली म्हणतात दारा पुत्र वित्तन एकम बाबा हो जर तुम्हाला भगवंत मिळवायचा असेल आणि परमार्थाच्या मार्गाने मार्गक्रमण करायचं असेल तर या मार्गक्रमणातले सगळ्यात मोठे टोल नाके जर काय असतील दारा पुत्र वित्त आणि माऊली म्हणतात बाबा हे दारा पुत्र वित्त तुमच्या कामाचे मग कराव की नाही महाराज संत सांगायले कामाचे मग तसंच फिराव का तिकडचं झाला की तिकड तिकडचं दारा पुत्र वित्त ही कामाचे आहे प्रमाण आहे माऊली म्हणतात जे दारा जे पुत्र आणि ते वित्त वेळोवेळा किती काही कधी कामाला येतील सुखे हा संसार दारा पुत्र सुख देतील किंवा करा स्त्री संगती वेळोवेळा किती गाई नाम जर स्त्री ची संगती आणि पुत्राची प्राप्ती या दोन्ही गोष्टी भगवंताच्या नावाशी संलग्नित असल्या या दोन्ही गोष्टीमध्ये भगवंताच्या नामाचं चिंतन असलं वेळोवेळा किती गाई नाम पैसे जमा करू नका म्हणले नाही जमा करा म्हणजे किती लक्षशती कवडी कवडी द्रव्य जोडा लक्षशती पण वेळोवेळा किती गाई नाम प्रत्येक रुपयाला भगवंताच्या नावाची जोड पाहिजे रुपयाला भगवंताच्या नावाची जोड कधी देता येते सत्यात अन्नदान करू सत्यामध्ये अर्थदान करून सत्यामध्ये श्रमदान करून सत्ता चालू असताना घरी झोपून शिवार माऊली म्हणतात बाबांना दारा पुत्र वित्त यांना जर नामाची आवड असेल तर भगवंताची भक्ती करा कशी अभंगाच दुसरं निष्काम होवो निष्काम Oh,
बाबांनो निष्काम होऊन भगवान शिवाचं नाव उच्चारा. शिवाचे नाव घेता की नाही तुम्ही पुढे बसलेली मंडळी? माय घेतीस की नाही देवाचं नाव? हजीकडी माय ती उसाला खेटून बसलेली शिवाचं नाव घेता की नाही? सगळे 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 शिवाचं नाव घेता. इकडे तिकडे पाहिले लोक वाटते मही बारीक व्हायची महाराज मला का विचारतात. प्रत्येक जण देवाचं नाव या वाचने घेतो महाराज. पण देव भेटला का? देव भेटला का बाबा? कोणता ते? गणपती, महादेव, मारुती, मसोबा, कोणताच देव भेटला नाही. आम्ही नामोच्चार करतो, नामघोष करतो, भगवंताचं नेहमी नामचिंतन आमच्या हृदयामध्ये आहे. पण आम्हाला भगवंताची भेट झाली नाही, सुखानंदाची प्राप्ती झाली नाही का? या चरणात उत्तर निष्काम होऊन माऊली म्हणतात सुखाचा जर अनुभव घ्यायचा असेल आणि स्वहित जर साधायचा असेल तर शिवनाम उच्चारा. पण कस? निष्काम होऊन मनामध्ये काम वासना सोडून जर भगवंताचं नाम चिंतन केलं तर भगवंत तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या घरी येऊन देईल. पण आमच्या मनामध्ये काम भावना आहे. वर वरदावी शिवाचार परी अंतरी बसे अनाचार. माऊली म्हणतात वरी 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 शिवाचार दाखवून उपयोग इतकं दाखवायचं की देवाचा भक्त दुसरा या जगात माझ्या इतका कोणीच. या कानाची वित या कानाला जाळू जाळू अगरबत्त्याचा धूर केला लोकांनी. सकाळी अगरबत्त्या झाडायच्या आणि दुधाच्या कॅटलीत पाणी टाकायचं. निघाली डेअरीला. निष्काम हो म्हणी देव भेटल का? माऊली म्हणतात तुम्ही काहीच नाही. खूप भक्ती केली लोकांनी देवाची, तुम्ही काहीच नाही. तुमची भक्ती काही केली की नाही? महादेवाचा सर्वश्रेष्ठ भक्त म्हणजे रावण. जगाच्या पाठीवर रावणा इतका महादेवाचा दुसरा भक्तच झाला. होणारी 1,00,000 कमळ ब्रह्म कमळ वाहण्याचा संकल्प रावणाने केला होता. किती कमळ कमी पडले? फक्त एक कमळ कमी पडलं. हा, आपण शेवंतीचं व्हायला असत. शीळ कमळ कापून भगवंताच्या चरणी लीन केलं. एवढी रावणाची भगवंतावर भक्ती होती. साक्षात रावणाला दर्शन द्यायला भेटायला भगवान शिव यायचे. येतात की नाही? भक्ताला भेटायला देव. भक्त देवाला भेटायला पुष्कळ जातात, आपण सगळे देवालाच भेटायला आलो. पण देव भक्ताला भेटायला येणं यात नवल आहे. पण अनेक उदाहरणं आहेत की देव भक्ताला भेटायला आला. कुंडलिक, कुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग आले. आल्यानंतर म्हणजे आलो रे बाबा, तुझी भक्ती पाहून तुझ्यावर प्रसन्न झालो. आलो पण एवढी भक्ती होती, वीट फेकली धारकर. देवा उभं रा, आजपासून नाही कालपासून नाही किती युगापासून. युगे 28 भात पकरी मस्तकी तो धरी शिवलिंग. आजपासून नाही 28 युगापासून जगाचा बाप पांडुरंग विटेवर उभा आहे आणि डोक्यावर शिवलिंग. महादेव म्हणले असा कोणता भक्त आहे मी पाहायला येतो म्हणजे. चला महादेवाला डोक्यावर घेतलं आणि पांडुरंग पुंडलिकाला भेटायला आले. शिवसंत संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज साक्षात जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजीना साक्षात्कारी स्वरूपात दर्शन लक्ष्मण महाराजांना दिलं. देव भेटायला आले. आल्यावर लोक म्हणले तुम्ही पाहिला देव? लक्ष्मण महाराजाला म्हणले तुम्ही पाहिला? तुम्ही पाहिला? हो म्हणले. कोण पाहिला? मी पाहिला. म्या देखिला. कोण पाहिला? देखिला देखिला सिद्ध म्या देखिला. बाबा दाखिला पाहिला तर कसा होता? अंगी भस्मल्याला शोभे रुद्राक्ष त्याला. अंगावर भस्म लावलेला होता, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा होत्या. तो सिद्ध मी पाहिला.
तशी भक्ती पाहिजे. आमची भक्ती सत्यापुरती शिवार सगळेच भक्त दिसतो आपण, पण देव काय आपल्याला भेटत? असंच एका गावात कीर्तनाला गेलो महाराज, दत्ता महाराज होते सोबत. चला आता निवांत आराम करावा, एक माया मौली घेऊन गेली घरी. घरी घेऊन गेल्याच्या नंतर निवांत त्या घरी आराम विश्राम केला. म्हटलं आता दुसऱ्या दिवशीचा प्रवास दूरच आहे, लांबच आहे म्हणलं आता काय सकाळी 7 वाजता उठाव. पण घरचा मालक सकाळी 5 उठला, अगरबत्त्या लावल्या, अभिषेक सुरू केला. वामदेवाय नमो, ज्येष्ठाय नमो, श्रेष्ठाय नमो, बलाय नमो, बलविकरणाय नमो, बलप्रमर्थनाय नमो, सर्वभूतदमनाय नमो नमः. ॐ अघोरेभ्य तघोरेभ्य घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यो सर्वसर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः. ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि. वटला अभिषेक चालू आहे, आनंद वाटला. वाटलं सकाळी सकाळी काय अभिषेक सुरू आहे, काय आरती आहे, काय जय घोष आहे, काय ती घंटी वाजू लागली, काय ते अगरबत्त्याचा धूर. तसाच तो घडी महादेवाच्या मंदिराला निघाला, उठलो. उठल्यावर त्या माया माऊलीला म्हणलं, माय इकडे ते पाय धरू दे. साक्षात भगवान शिवासारखा पती तुला मिळाला म्हणलं. या कलियुगामध्ये असा पती मिळणं शक्य आहे का? हा, काही महिला मंडळीला पती उचलून आणावं लागते रात्री, आपल्याकडे नाही तसं, उडकून आणावं लागते. नेमकं कोण्या रस्त्याला कुठे पडला असं, आपल्याकडे नाही तसं सध्या. म्हणलं खरंच भगवान शिवासारखा काय म्हणलं तुझा पती म्हणलं. आणि तुमच्या घरी 7 वाजेपर्यंत झोपून मला वाटायला मी दोषी आहे, मी पापी आहे. म्हणजे महाराज एक सांगते म्हणजे कोणाला सांगू नका. सांग माय, मायाचं असते तुलाच सांगते, मात्र कोणाला सांगू? अजिबात सांगायचं कोणाला सांगायले. महाराज कोणाला सांगून माय सगळ्या गावाला माहित असेल, पण सांग आता. म्हणजे महाराज नवरा दिसते तसा नाही म्हणजे तो कसा आहे. म्हणजे लोकांच्या संडासात फोटो काढून 13,000 उचललेत म्हणजे. आणि भक्ताचा दिखावा करतोय की मी किती मोठा. अरे बाबा तू काही जरी दिखावा केला तर तुझी हिशोबाची डायरी त्या भगवंताजवळ आहे. तुझ्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब भगवंत टिपून घेतोय. तुला फक्त वाटतंय कोणी पाहिलं, मंदिरात गेलो पेड्याचा बॉक्सचा बॉक्स उचलला, फक्त कोण पाहिलं. पण ज्याच्या करता तो पेड्याचा बॉक्स होता त्यानं तुला उचलताना. माऊली म्हणतात बाबा भगवंताचं नाव तर सगळेच घेतात, पण भगवंताचं नाव निष्काम होनी शिवनाम उच्चारी. मग निष्काम कसं होता येईल? आम्हाला तर काम भावना आहे, काम वासना आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये भगवंताकडून काहीतरी मिळवण्याची इच्छा आहे. मग ही इच्छा संपेल कशी? धरो अंतरी दृढ प्रेम. माऊली म्हणतात अंतरामध्ये हृदयामध्ये प्रेम भावना जागृत केली तर काम भावना संपेल. आणि प्रेम म्हणजे काय तर भक्तीची सर्वोच्च अवस्था. शिवार अंतरी दृढ प्रेम. अंतरामध्ये अंतकरणामध्ये जर दृढ प्रेम भावना जागृत केली तर त्या ठिकाणची काम भावना विपरीत होईल, नाश काम भावनेचा होईल. कारण आजची प्रेम भावना म्हणजे काम भावनेकडे ओढणारी. आजची प्रेम म्हणजे काय? आजचं प्रेम हमने तुमको देखा, तुम्ही हमको देखा, त्यालाही काय करणार, त्यालाही काय
पण माऊली म्हणतात प्रेम भावना म्हणजे भक्तियुक्त प्रेम भावना ज्याच्या अंतकरणामध्ये जागृत झाली त्यानं भगवान शिवाचं जर नाव घेतलं तर त्या ठिकाणी कामाचा दृढ संचय होणार नाही. काम विरहित केलेली भक्ती तुम्हाला तुमच्या गंतव्याकडे म्हणजे साध्याकडे नेईल आणि साध्याकडे नेण्यासाठी काय करायचं अभंगाचं तिसरं चरण. हे प्रेमाचं त्यासाठी असाच नवरा प्राप्त व्हावा म्हणून किती सोमवार केले महिला मंडळ किती किती जोरात जोरात 16 पार्वतीने किती सोमवार केलते 16 सोमवार असा पती मिळावून 16 सोमवार झाले आणि महादेव सोमवारी उपाशी झोपला. प्रेमाचा अंकित माऊली म्हणतात प्रेमाचा अंकित साक्षात जगाचा देव सर्व सुखाचा अधिष्ठाता असणारा भगवान शिव प्रेमाचा अंकित आहे. वैराग्य आणि प्रेम या दोघांचा संयम जर जगात कोण असेल तर भगवान शिव. शिवार प्रेमाचा अंकित प्रेमाची सुरुवात भगवान शिवापासून आहे पण त्याला आपलंस करण्याकरता आपल्याला अष्टांग योग शास्त्र सांगतं की 8 योगाच्या सहाय्याने भगवान शिवाला प्राप्त करून घेता येईल. तुम्हाला साध्य आणि समाधी पर्यंत जाता येईल पण समाधी तुमची आमची लागत नाही. समाधी लागली समाधी ज्ञानेशाची इंद्रायणी तटी देवाची अळंदी. संत शिरोमणी मन्मथ माऊलीची समाधी बालाघाटच्या किल्लाधार या ठिकाणी लागली. तुमची आमची समाधी कीर्तन चालू असता असतात लागते किती दय लागतील किती दय समाधी साधता येणार नाही पण या कलियुगामध्ये भगवंत प्राप्त करण्याचं सोपं सोयीस्कर साधन सार माऊली सांगतात बाबा कलियुगा माझी हो Yeah.
प्रभु तुम्हाला आम्हाला सांगतात बाबांनो कलियुगामध्ये तुम्हाला अष्टांग योग च्या सहाय्याने समाधी साधता येणार नाही। कलियुगात भगवंत प्राप्त करणे आणि प्रेमाला जवळ करण्याचं साधन भजन आहे, म्हणून तुम्ही आम्ही भगवंताला जवळ करण्यासाठी आलो आहोत, पण भजन करायचं। शंकर शंकर उमा Oh,
धारण करायचं असेल तर त्यासाठी प्रेमाची गरज आहे आणि मग प्रेमाचा दाता कोण आहे तर भगवान परशिव परब्रह्मा शंकर म्हणजे प्रेमाचा दाता प्रेम देणारा आहे मग याची काय म्हणतात नसोडी संगती हो याची संगती सोडू नका काय होईल संगती न सोडल्यानं काय होईल संगती केल्यानं मार्कंड ऋषीचे पुत्र मार्कंडेय मरकड ऋषीला पुत्र प्राप्ती होती दोघही जोडीनं गुरुकडे गेले गुरुला म्हणाले गुरुदेव पुत्र रत्नाची प्राप्ती नाही कैसा या जीवाचा होईल उद्धार सुकुमार नसता पोटी बाबा हो जीवाचा उद्धार सुकुमार पुत्र पोटी आला तरच आहे सुकुमार पुत्राची व्याख्या जर सांगायला गेलं तर 90% कुमार नाही बिमार आहेत सुकुमार पुत्राची व्याख्या म्हणजे तुमचा मुलगा पैसे किती कमवतो याला काळी मात्र किंमत अनेक जणांनी लेकर शिकविले शिकून परदेशात पाठविले आणि ते तिकडेच जाऊन राहिले आणि इकडे चिळा घेऊन बायाच्या माग इकडचा धुरा निघा तुला काय प्राप्त झालं त्याच्यातून सुकुमार पुत्र म्हणजे संस्कार बरोबर सुकुमार माऊली म्हणतात बाबांनो पुत्राची प्राप्ती नाही दोघे मरकड ऋषी स्वतःच्या पत्नी सह गुरुकडे गेले आणि म्हणाले पुत्राची प्राप्ती नाही गुरु म्हणाले दोन पर्याय एक अल्पायुषी बुद्धिमान मुलगा मिळेल म्हणजे कमी आयुष्यमान असणारा पण बुद्धीनं चारी लोकी तिन्ही लोकी झेंडा गाजवणारा पुत्र मिळेल किंवा दीर्घायुषी मात्र येडपट मग आपल्यासारखं काय पाहिजे दोघांना विचार केला म्हणले बुद्धिमान पुत्र असेल तर जो पर्यंत सूर्यचंद्र आहे तो पर्यंत कीर्तीच करून जाईल अल्पायुषी बुद्धिमान पुत्र द्या म्हणले तथा तू म्हणले प्रसाद घेतला घरी गेले दिवस राहिले
पुत्र प्राप्ति झाली, मार्कंडेय एक वर्षाचे झाले, भगवान शिवाच्या भक्तीमध्ये अगदी जन्मापासून असणारे मार्कंडेय एक वर्षाचे झाले, दोन वर्षाचे झाले, तीन वर्षाचे झाले, पाहता पाहता तेरावं वर्ष संपलं, आयुष्याचं चौदावं वर्ष लागलं, आणि चौदावं वर्ष म्हणजे भगवंतानं लिहिलेली काळ्या दगडावरची काळी रेघ म्हणजे काळाचा घावा चौदाव्या वर्षी मार्कंडेयाला बसणार होता. फक्त आई वडिलांना माहित होतं की मार्कंडेय आता चौदाव्या वर्षी आपल्यातून जाणार. म्हणून आई वडिलांची हरपली तहान भूक, मुलगा मरणार आधीच माहीत असल्यावर किती अवघड आहे, कठीण प्रसंग, जगातला सगळ्यात कठीण प्रसंग म्हणजे मुलाची मृत्यू. आई वडिलाला माहित आहे की आता हा मरणार. आई वडिलांची तहान भूक हरवली, रोज सकाळी सकाळी न्याहारी करणारे आई वडील, दुपारी दुपारी करणारे आई वडील, संध्याकाळी जेवणारे आई वडील, जेवण करत नाही, कशात त्यांचं चित्त लागत नाही, काय नेमकं झालं? मार्कंडेयानं आईला प्रश्न केला, काय झालंय, कशामुळे काय चाललंय? बरेच दिवसापासून पाहतोय दोघांचं जेवणात लक्ष नाही, खाण्यापिण्यात लक्ष नाही, कोणत्या कामात लक्ष नाही. आई सांगते, बाळा आमची चूक आहे, आम्ही अल्पायुषी बुद्धिमान पुत्र गुरुचरणाजवळ मागितला आणि तुला भगवंतांना उभं 14 वर्षाचं आयुष्य दिलंय. राग आला मार्कंडेयानं, मला न विचारता मला न सांगता माझा आयुर्मान ज्याने ठरवलं त्याला मला भेटायचं म्हणला. कोणता भगवंत आहे? चला भगवंताच्या शोधात जंगलात निघाले, भगवंताची तपश्चर्या केली, 14 वर्ष संपलं आणि यमदूत आले. चल म्हणले मार्कंडेया, भर बॅग, बॅग भर म्हणतील का? भरलेल्या सगळ्या बॅगा रिकामा करा म्हणतील, इथंच काहीच सोबत नेता येणार? चला म्हणले मार्कंडेय, म्हणले मला कुणीच नेऊ शकत नाही असं बाहेर बसले होते. पळत सिद्धेश्वराच्या मंदिरात गेले आणि सिद्धेश्वर लिंगाला गच्च आवरून धरलं. कुठे जरी गेलं तर काळाचा घावा चुकणार. यमदूत आले आणि त्यांनी यमदंड फेकला. जसा यमदंड फेकला, जगाचा स्वामी महाराज शिवप्रभू प्रकट झाले. म्हणजे इथं आलेल्या प्रत्येकाला मरायचं आहे, पण माझा भक्ती करणारा, माझं नामचिंतन करणाऱ्याला असं तू नेऊ शकत? नमस्कार कर म्हणले. यमदूतानं वाकून नमस्कार केला. मग जे भगवान शिवाचं नाव धारण करतील आणि त्याची संगती कायम ठेवतील काय होईल? यमवंदी त्याशी दूर म्हणजे भगवान शिवाची पार्वतीच्या पतीची संगती ज्यानं सोडली नाही त्याला यमदूत दुरून नमस्कार करून इथून घेऊन जाईल. आणि त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या चिंतनात, त्याच्या शोधात वेडा होईल.
जे पार्वतीच्या पतीची संगती धरली त्याच्या शोधामध्ये कोण यावेडा भोवता भोवता भगवान शिव त्याच्या शोधात वेडा होऊन इथे येतो. भक्तासाठी भूमंडळ धुंडाळितो जस्वंज. महादेव प्रभू म्हणतात भक्त असा असावा की ज्याच्या शोधामध्ये भगवान शिवानं अख्खं जग धुंडाळलं. तशी भक्ती असावी. ती भक्ती करत असताना माऊली म्हणतात करी न सांगता न सांगता न सांगता. काय म्हणले माऊली? अशा भक्ताची करी न सांगता काय काज त्याचे त्याच काम भगवान शिव न सांगता करतो. शिवाला जाऊन सांगायची गरज का गरज नाही कारण तुमच्या शोधात इथं भगवान शिव येतो. तुम्हाला शोधत शोधत भगवान शिव या ठिकाणी येतो. पण आपण भगवान शिवाजवळ किती घराने येऊन जातो महाराज? भरपूर म्हणजे काय महाराज? असं काय नाही खुर्च्या पडली भूकंप आल्यासारखं बघायला लोक. सारी समस्या ओ कहल एक लोटा घे तांब्या की सगळ्यांना तांब्या घ्याव का शास्त्रात काही प्रमाण नाही तुम्हाला? संध्याकाळी गिलास आणि सकाळी तांब्या होतो. गिलास संध्याकाळी सकाळी देवतरियाचा तांब्या कसा घे? लिंबाच्या वल्ल्या फुकान वाटत पाहत असेल त्याची देव कव्वा येते. भगवंताची भक्ती करत असताना भगवंताला प्रेम समर्पित करावं. भगवंत दुसऱ्या कोणत्या तुमच्या फालतू गोष्टीची अपेक्षा नाही. जलधारा प्रिय शंभो. शास्त्र सांगत की भगवान शिवाला जलधारा पाहिजे फक्त. दुसरं कोणत्याच गोष्टीची गरज नाही. म्हणून तर आम्ही एक लोटा जल सुरू केलंय. पण कोणी वाहाव? लिंगधारी प्राणी जन्मोनिक संसारी न भजे अंतरी शंकरासी. तयाचा तो जन्म हाच व्यर्थ गेला भवपाशी गुंतला चौऱ्याऐंशीच्या. माऊली म्हणतात बाबा लिंगधारी म्हणजे ज्याच्या आजानं लिंग घातला पंच्याने लिंग घातला बापाने लिंग घातला माईने लिंग घातला अशी औलाद जर लिंग घालत नसल तर पहिल्या पहिल्या पायातलं काढून. आणि लिंग म्हणताना जर तशी औलाद पाहिली तर घरी जाऊन आधी आंघोळ करावं म्हणतात. आपल्याला तर गंगातूनच निघायचं काम नाही इतकी औलाद येत आता म्हणजे बिना लिंगाच्याच गळ्यात लिंगच इतकी अवघड आहे महाराज. दीक्षा घेतली नाही हो सगळे पोतीला पोती मिठाचे मसनात गेले. आता अजून कान फुकूनच घेतले मग आम्हाला म्हणतात महाराज फुका यायचे कान फुकू नका महाराज. बिलकुल तशाचे कान फुकायचे नाही तर बाडराच्या वल्ल्या फुक आपल्यालाच. त्याचे कान फुकल्यावर आपल्याला का सोपं आहे का? गेलं त्याला तसंच जाऊ द्या. कळायला पाहिजे उत्तम दीक्षा वयाच्या आठव्या वर्षी घेतलीच पाहिजे नाही घेतलं तर जाणार का? स्पष्ट बोलणं आपलं कमीत कमी 16व्या वर्षी पर्यंत तरी घ्या नाही तर मग मसनात जायच्या आधी घ्या. कारण मसनात कधी जाणार आहेत माहित नाही. तुमच्या नावचा खड्डा खंदून ठेवलाय फक्त माती काढायची राहिली. खड्डा खणायला लोक जात नाही. त्या खड्डा खणलेला आहे ती जागा ठरवलेली आहे फक्त त्या खड्ड्यातली माती काढायला लोक जातात. आणि परत तीच माती तुमच्यावर महाराज अवघड आहे. त्याच्यामुळं इष्टलिंग दीक्षा घेतली पाहिजे आठव्या. जैन घेतली नाही आठव्या वर्षी त्याने 16व्या. जैन 16व्या घेतली नाही तिने त्याच्यानंतर. आणि जैन त्याच्यानंतरही घेतली नाही. जवळ आली पाळी अवघड झालं. गळ्यात लिंग धारण करा. त्रिकाळ पूजा सांगितली होत नसली तर कितीदा? दोनदा होत नसली तर? आणि एकदा होत नसली तर? काही जणांच्या घरामध्ये तर सगळ्याच्या सगळ्याचे लिंग देवाऱ्यावर आहे. ती एकटीच बाई सगळ्याच्या लिंगाची पूजा. शिवाय नमः.
तिला देऊन टाकले भूतच. फक्त महाशिवरात्र आली की कुठे आहे मावा, कुठे आहे मावा, कुठे आहे मावा. त्याच्या लिंगाची पूजा करते, त्याच्या लिंगाची पूजा करते. काही जण त्या अभिषेकाच्या पाण्यात फेकून दिली. कारण आपला भक्ती, आपला भाव. मग कुठून देव आपल्याला शोध देणार आहे? अनेकांना देवानं शोध देत आलाय. देव म्हणला की तुझ्यासारखा माझा भक्त कोणी झाला नाही, त्यासाठी इथे शोधत शोधत आलाय. देव म्हणला की मन्मथ माऊली म्हणले वेडा भाऊ भक्ती वेडा झालो झालो वेडा झालो. देव तुमच्या कोणत्याच गोष्टीचा भुकेला नाही, देवाला तुमच्याकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा. या भंगाचं शेवटचं चरण. हे मन्मथरे देव अपेक्षा नाही. भगवंत फक्त कशाचा भुकेला आहे? तर प्रेमाचा भुकेला. बाबांनो त्यांना फक्त भगवंताला प्रेमाची अपेक्षा आहे. आणि ते प्रेम म्हणजे भक्ती स्वरूप असणार तुमचं प्रेम भगवंताच्या चरणी जर लीन केलं तर त्याची फलश्रुती करी न सांगता काज त्याचे. त्याची फलश्रुती म्हणजे न सांगता त्याच काम भगवंत करेल. त्यासाठी काय करायचं? निष्काम होऊनी
शिवनाम उच्चारी धरोनी अंतरी दृढ प्रेम निष्काम होऊन भगवान शिवाचं नाव उच्चारायचं हृदयामध्ये भगवान शिवाविषयी प्रेम भावना ठेवायची एवढंच अभंगाच्या माध्यमातून संत शिरोमणी शिवयोगी ज्ञानमूर्ती कपिलाधार निवासी बालाघाट निवासी मन्मथ माऊली तुम्हाला आम्हाला सांगतात बाबा हो जन्म घेतला जन्म घेतल्याच्या नंतर स्वतःचं हित साधा आणि हित साधून भगवंताला एवढं आपलंस करा करी न सांगता काज त्याचे इतकं आपलंस करा की न सांगता भगवंताला आपलं काज केलं पाहिजे आणि मोक्ष पदाला आपण गेलं पाहिजे एवढंच अभंगाच्या चिंतनाच्या माध्यमातून संत शिवमी शिवयोगी मन्मथ माऊली तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला सांगतात. खूप सुंदर असं गाव 46वा अखंड नामयज्ञ सोहळा शिवकथेचं आयोजन शिवकथाकार शिवभक्ती परायण नागेश महाराज विभूतेवाडी दमही गावला गेलेत महाराज. सुंदर अशी शिवकथा सुंदर असं सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आपलं अखंड नामयज्ञ सप्ताह सुरू आहे. या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी सेवा दिली 1 रुपयापासून 1 लाखापर्यंत तसे 1 लाख दिले नसतील पुन पण दिली अशा सर्वांचे गुणनिर्देश व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला ज्यांनी मृदंगाची साथ दिली आमची शिवभक्ती परायण काय नाव दादा प्रकाश महाराज कुठले रे लांबून आले तुम्ही पण साध्य झालं इतक्या लांबून आले सुंदर वाजवता महाराज धन्यवाद. हार्मोनियमची साथ देणारे आमची शिवभक्ती परायण बरगड आप्पा जवळ बसले दोघे जण तिथं आपल्याकडे तसंच आमचे शिवभक्ती परायण दत्ता महाराज नखाते वाजवितात बी म्हणतात सगळंच येते याच्याकडे आमचे शिवभक्ती परायण सखाराम महाराज अलेगावकर सोमरी भजनी मंडळ कामठा भजनी मंडळ कामठा महिला भजनी मंडळ सगळे कामठाच्या ना वसा वसा बाबा बाबा चिंतूर वसा भजनी मंडळ मंडळ शिवभक्ती परायण मनीषा तैगोळी सोमठाणकर यांच्या सोबत आलेले आमचे शिवभक्ती परायण माहेश्वर मूर्ती अशोक स्वामी मालेगावकर पिण्याची सेवा ज्यांनी घेतली म्हणजे शिवभक्ती परायण मन्मथ स्वामी कामठेकर मध्ये एक विनेकरी असतील एकच का एकच जण झाला म्हणून मला हे अवघड येण्याचं काय सोपं आहे का खेळ सत्यात पंक्ती घेतील लोक फळा घेतील मात्र इना मात्र कोणीच घेत अजिबात घेत नाही दिवसात तरी घेतील आता रात्री उत्तराधिकारी आत्ता ते आत्ता पाहून ठेवा तुम्ही काहीच नाही फोन बंद करून ठेवतात ते लोक पहा म्हणतात बेजार लावलं फोन कवर एक क्षेत्राच्या एका गावात ते गेलो म्हणजे मला चांगलं नियोजन दिसायला सगळे तरुण हो म्हणजे नियोजन चांगलंय विना कसं करता म्हणजे नंदीच्या गळ्यात अडकीत होतो नंदीला म्हणतो घे देवाचं ना खूप सुंदर नियोजन गेल्या वर्षीपेक्षा सगळं काही अजून भरभरून सुंदर असं वाटतंय तरुण मित्रमंडळीचा सहकार्य कारण तरुणाशिवाय होणार किती घासा तुम्ही होते गेले आता जोपर्यंत तरुण परमार्थामध्ये येणार नाहीत तोपर्यंत परमार्थ पुढे जाणार नाही किती दिवस करणार होता तो तरुण परमार्थात यायलाच पाहिजे नियोजनात तरुण यायलाच पाहिजे तुमचा सहकार्य राहू द्या तुमचं मार्गदर्शन राहू द्या तुमच्या मार्गदर्शनात चांगलंच काहीतरी करून दाखवतील फक्त पोरानं टाळ वाजविला तर त्याला म्हणाव असा नाही असा वाजवायचा त्याला म्हणजे बस ते म्हणजे तो असता तो अटाळ काय म्हणलं पुन्हा काय मी इकडे येणार असं सगळ्यांचं सहकार्य तरुण मित्रमंडळाचे खूप धन्यवाद खूप चांगलं वाटलं पब्लिक गेल्या वर्षीपेक्षाही जास्त आहे आहे का वाटली मला मला वर उभं केल्यामुळे वाटलं सुंदर असं नियोजन सुंदर असं गाव आमचे राज अंडर डेकोरेशन साऊंड सिस्टीम उत्कृष्ट आहे त्याचं सगळं काही कोणाला काय लागते त्याला जे खराटे बंधू तिबे भाऊ सारखेच दिसतात कोण पुढे आलं ते ओळखूच येत नाही सुंदर असं नियोजन शिवनाव आमचे उमा महाराज लाडके सगळ्या गावाचे आमचे सुंदर असं नियोजन केलं अगदी सर्वांचे सत्कार व्यक्त करतो अशीच सेवा जर तुम्ही दिली पुढच्या वर्षी अशीच सेवा करू भगवान सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये अजून एखाद्या संतांचा अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू आजची सेवा
ज्या महान संतांना अभंग लिहून तुम्हाला आम्हाला भक्ती मार्गाला जात असताना बाबा हो भगवंताची भक्ती निष्कामपणे करा हा मार्गदर्शक उपचार ज्या महान संतांना दिला असे संत श्रेष्ठ ज्ञानमूर्ती शिवयोगी मन्मथ माऊलींच्या चरणांची सेवा समर्पित करून ज्या गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे आज मी तो उभराण्याचं धारिष्ट केलं असे माझे गुरु माऊली सद्गुरु पदांचे प्रमाण पारावार पारदृष्टी ज्ञानमूर्ती सद्गुरु वेदांताचार्य शिवाचार्य रत्न विभूषित सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरु महाराज श्रीमद जगद्गुरु प्रसिद्ध धर्मपीठ साखरखेडा यांच्या चरणावर तथा तुम्हा सर्वांच्या हृदय मन मंदिरामध्ये असणाऱ्या त्या शिवज्योतीच्या ठिकाणी आजची सेवा समर्पित करून सेवेला विराम गुराज जय जय समोर दत्ता महाराज म्हणतील पाठीमागं सकाराम हे मन्मथ मने देवा प्रेमाचा भुकेला 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 हे अनेक कोणाला नंदनी अनेक कोणाला आत्मविशी निष्काम शिवनामा उच्चारी
अहंकार दुस्तर्याचा पडू द्यावा विसर वावे चिरंजीव सर्व जाते चित्ती माझा शिव शिवदास म्हणे त्याचे भावे कल्याण जीवाचे नमस्कार माझा श्रोते लहान थोरा नारी आणि नरा सर्व याती शिवार शब्दाची करुणी आरोळी लावावी देवळी दाद माझी अशक्त मी आहे दुर्बळ सर्वथा म्हणून माथा श्रोत्या पायी शिवदास मने सकळ मिळो निघावे शिव चरणी लोटो आजच्या दिवसाची शिवकीर्तन सेवा आपल्याला अशा उत्कृष्टपणे समजून सांगणारी अभागाचे चिंतन अल्पवयात डॉक्टरकी क्षेत्र असून या क्षेत्रात छानसं